नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर, बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. चला तर पाहूयात आजच्या विशेष बातम्या. किल्ले प्रतापगड या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा. महाबळेश्वर येथे किल्ले प्रतापगड या ठिकाणी प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 363वा शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला. तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवप्रेमींच्या अतिशय उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद जावरे यांनी. न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण प्रतापगडावरती आहोत आणि प्रतापगडावरती शिवप्रताप दिन हा अति उत्साह साजरा होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. थोड्या वेळापूर्तीच पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. गडावरील भवानी मातेची पूजा आठवून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडावर असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे रवाना होत आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल आणि त्यानंतर शेजारीच असलेल्या सभामहू मंडपामध्ये दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडेल आणि एकनाथ शिंदे त्या ठिकाणी जमलेल्या सर्व शिवभक्तांना संबोधित करतील. अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतं. मोठ्या उत्साहात हा शिवप्रताप दिन या ठिकाणी साजरा होतो. फलोट शिवभक्त आज प्रतापगडावरती जमलेले पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मंचावरती आलेले आहेत, सोबतच सर्व मान्यवर देखील आहेत आणि याच ठिकाणी थोड्याच वेळात दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडेल. अतिशय आनंदाचं वातावरण आहे खरं तर. शंभूराजे देसाई उत्पादन शुल्क राज्य मंत्री तसेच पालकमंत्री सातारा, त्यानंतर मंगल प्रभात लोढा जे पर्यटन मंत्री आहेत आणि छत्रपती शिवेंद्र राजे भोसले हे देखील या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेले आपण पाहू शकताय. मान्यवरांचं स्वागत व आदर सन्मान या ठिकाणी केला जातोय. या बातमीचे सर्व अपडेट आम्ही आपल्या आधार न्यूज तसेच जनता दरबार या न्यूज चॅनलच्या मार्फत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. सर्व मान्यवर या ठिकाणी दिसत आहेत. लवकरच या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी जमलेल्या सर्व शिवभक्तांना संबोधित करतील. साताऱ्याचे SP शेख साहेब देखील या ठिकाणी दिसत आहेत. कलेक्टर रुचित जयवंशी देखील आहेत. मला वाटतंय काय किल्ला चढल्यामुळं जोश कमी झालाय का काय माहित नाही, वर आल्यावर जोश वाढला पाहिजे. सगळे तरुण आहेत. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी साहेबांचं या जिल्ह्याच्या मध्ये मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि साहेब जिल्ह्याला हा सदैव अभिमान राहील की ज्या वर्षी या ठिकाणी असणाऱ्या कबरीवरचं अतिक्रमण हटवलं गेलं आणि त्यानंतर होणारा पहिला शिवप्रताप दिन आणि जिल्ह्याचे सुपुत्र असणारे माननीय एकनाथजी शिंदे साहेब स्वतः शिवप्रताप दिनाला प्रतापगड किल्ल्यावरती आले. हा इतिहास सातारा जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये इथून पुढे वर्षोनुवर्ष सगळ्यांच्या स्मरणात राहणार. या दिवसाला साहेब एक अनन्य साधारण महत्व आहे. स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूला कसं गारद करायचं हा गनिमिकाव्याचा भाग इतिहासामध्ये शाळेला असण्यापासून आपण पुस्तकांमध्ये अभ्यासक्रमामध्ये वाचलेला आहे. पण 350 वर्षापूर्वी स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी आलेला अफजल खान आणि सोलापूर पंढरपूर तुळजापूर करून येताना हिंदू देवदेवतांची केलेली विटंबना हे सगळं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शांत डोक्यानं योजना आखली
बघूयात या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणालेत। आणि म्हणून या व्यासपीठावर सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत। एक सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेला आहे आणि मला अभिमान आहे की सातारा जिल्हा माझी जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीला मी कदापि विसरणार नाही आणि या जन्मभूमीमध्ये आज मी या ठिकाणी आलोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आणि म्हणून या जिल्ह्याचा विकास असेल। अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्या तर आपल्याला नक्की आपल्याला करायचंच आहे, परंतु या राज्यामध्ये सर्वसामान्य गोर गरीब माणसाच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस कसे येतील, त्याला न्याय कसा मिळेल, याचं देखील काळजी घेण्याचं काम सरकार करत आहे। परवा आम्ही कृषी प्रदर्शनामध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी देखील पाहिलं की आपल्या भागातला शेतकरी देखील प्रगत शेतकरी होतोय, नवीन नवीन अद्ययावत शेती करायला त्याला शेतीला प्रगत शेतीची जोड देतोय पारंपरिक शेतीला। आणि म्हणून शेतकरी देखील, मी देखील एका शेतकरी कुटुंबातलाच माणूस आहे, शेतकऱ्याच्या घरातला मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? ते देखील काही लोकांना रुचत नाही, पचत नाही, तुम्हाला नाही सांगत मी। आयरे गावात 4 मजली अनधिकृत बांधकामावर हतोडा। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशनानुसार गरब प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव येथील सरस्वती शाळेजवळील दिलीप पाटील यांच्या 4+4 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई सुरू आहे। रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी, महापालिका पोलीस कर्मचारी, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी, पोकलेन जेसीबी व 2 कंप्रेसर यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे। प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली। डोंबिवली गुरुचरण जागेवरील सुमारे 30,000 घरांना शासनाने नोटिसा बजावल्याने 1.5 लाख नागरिक बेघर होणार होते। नोटिसा आल्याने नागरिक घाबरल्याने आपला संसार उघड्यावर पडणाऱ्या भीतीने नागरिकांनी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्याकडे धाव घेतली। म्हात्रे यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला। या संदर्भात नुकतेच पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या घरांवर हतोडा पडणार नसून नागरिकांना बेघर करणार नाही असा निर्णय घेतला। शिंदे सरकारने आपली घरे वाचविल्याने नागरिकांनी सरकारचे आभार मानले। शासनाने ज्या ज्या घरांना नोटिसा बजावल्या होत्या त्या रहिवाशांची डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील श्री गुरुदत्त नवनाथ मंदिरात बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी तथा माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी बैठक घेतली। डोंबिवली आणि डोंबिवली ग्रामीण या भागामध्ये अनेक लोकांना गायरान जमिनींना नोटिसेस आलेल्या आहेत। या गायरान जमिनींवर अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून या गायरान जमिनींवर लोक राहत आहेत आणि त्यांना हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल झाली आणि त्या माध्यमातून नोटीस आले होते। लोक अतिशय घाबरलेले होते, लोकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं की आमच्या घरांवर कारवाई होईल की काय। परंतु आज महाराष्ट्राचे जे महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक बैठक घेतली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांनी आश्वासन दिलं आहे की या गायरान जमिनींना जरी नोटिसेस आल्या असतील तरी यांच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही आणि लोकांना एक मोठा दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे। हे आश्वासन आज मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्राच्या सरकारने दिलेलं आहे। 30,000 घरं आहेत जी गायरान जमिनींवर आहेत, पण ही लोकं गेल्या 30-30 वर्ष या जमिनींवर राहत आहेत। तर 30 वर्ष या यंत्रणेला जाग आली नाही का, अचानक कशी काय जाग आली? तर या लोकांना माझी तर मागणी असेल की या लोकांना यांच्या जमिनी नियमित करून लोकांच्या ताब्यात जमिनी दिल्या तर लोकांना मोठा दिलासा मिळू शकेल। कल्याणात घरगुती सिलेंडरच्या गॅस लिकेजमुळे 2 महिला गंभीर भाजल्याची घटना। कल्याण पश्चिम येथील RTO जवळ टावरी पाड्यालगत घरगुती गॅस लिकेजमुळे एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमधील किचनमध्ये आगीचे लोळ उठून त्या आगीत 2 महिला गंभीर भाजल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी संध्याकाळी घडली। टावरी पाड्यालगत सर्वोदय हाईट या इमारतीतील पहिल्या माळ्यावर फ्लॅटमधील किचनमध्ये गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत 2 महिला भाजल्याने गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना संध्याकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास घडली।
सुखविंदर कौर, कलवंत कौर अशी जखमी महिलांची नाव असून दोघी सासू सून आहेत. याच दरम्यान घरात बेडरूममध्ये महिला व तिचे 1.5 महिन्याचे बाळ होते, मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. गॅस एजन्सींच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलवून सिलेंडर लिकेज थांबवित लिकेजवर आपले नियंत्रण अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहोचत आगीवर नियंत्रण आणीत आणि आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत किचनमधील साहित्य जळून खाक झाले तर जखमी महिलांना तातडीने उपचारात रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. बैलाने धडक दिल्याने 65 वर्षे वृद्धाचा बसखाली येऊन अपघात. डोंबिवलीच्या रस्त्यावरून चालत असताना पाठीमागून आलेल्या बैलाने धडक दिल्याने 65 वर्षे वृद्ध बसखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर परिसरात घडलीय. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवराम धोत्रे असं यात मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. उद्योगपतीच्या फॅक्टरीत घुसून अज्ञात इसमांनी केली तोडफोड. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच घडला प्रकार. घटनास्थळावरून रंगे हात 7 आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागूनच असलेल्या गारमेंट फॅक्टरीमध्ये जबरदस्तीने घुसून 8 ते 9 इसमांनी तोडफोड केली. यावेळी आरोपींनी सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून 7 आरोपींना तात्काळ अटक केली. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसरात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला लागूनच संजय गुप्ता या गारमेंट व्यावसायिकाची ग्लोबल टच ही गारमेंटची फॅक्टरी आहे. मंगळवारी संजय गुप्ता हे मुंबईला कामानिमित्त गेले होते. या दरम्यान रात्रीच्या सुमारास 7 ते 8 इसमांनी फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करून शिवीगाळ आणि आरडाओरडा करीत जबरदस्तीने आत प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी ऑफिसचे टाळे तोडून आत प्रवेश केला. आरोपींनी यावेळी आतील सामानांची तोडफोड केली. काही महत्त्वाचे कागदपत्रे व टी-शर्ट चोरले असल्याचा प्रकार संजय गुप्ता यांनीही सांगितला. संजय गुप्ता यांनी फॅक्टरीची जागा हॉटेल व्यावसायिक मुकेश वाधवा यांच्याकडून प्रतिमा भाडे तत्वावर घेतली आहे आणि गुप्ता दरमहा नियमित भाडे देत असतात. काही दिवसांपूर्वी गुप्ता व वाधवा यांच्यात पार्किंगवरून वाद झाला होता. या वादानंतर वाधवा गुप्त्याकडून फॅक्टरी जबरदस्तीने खाली करण्याचा प्रयत्न केला जात होता व यातूनच हा प्रकार घडला असल्याचा आरोप संजय गुप्ता यांनी केला आहे. यहाँ पे नहीं था, मैं कल बॉम्बे में था और करीब 11:15 बजे मुझे फोन आया. मैं जब शीलपाटा पे पहुंचा था कि यहाँ पे कुछ गुंडे आए हैं और ऑफिस का ताला तोड़ के मेरे ऑफिस में घुसने का कोशिश कर रहे हैं और मेरा ऑफिस का ताला तोड़ के जब तक यहाँ पे पहुंचूं ऑफिस का ताला तोड़ के वो लोग यहाँ पे अंदर ये ऑफिस में आके बैठ गए थे और बैठ के सारा यहाँ पे जो हमारे फाइल्स थे, हमारे बैग थे, वो लोग ने पूरा उसको उसमें से जो भी कैश या हमारे कुछ पेपर था उसको डिस्टर्ब किया है. और हमारा टी शर्ट्स का व्यवसाय है तो कुछ लोगों ने हमारा टी शर्ट भी उठा के लेके गए हैं जो हमने पुलिस में वो सारा रिपोर्ट दिया हुआ है. तो ये घटना के पीछे हमारे जो जगह का मालिक हमारा पिछले 3 महीने से उनका जो जगह का डिस्प्यूट चल रहा है तो हम यहाँ का जगह का जो रेंट है हम कोर्ट में जमा करते हैं. उसका बाकायदा कॉपी हम आपको दे देंगे. हर महीने का हमारा रेंट कोर्ट में जा रहा तो ये जगह का ओरिजिनल वो ओनर नहीं है इसीलिए वो कोर्ट में नहीं जा रहा रेंट लेने के लिए. और वो यहाँ के कुछ नामचीन होटल व्यवसायी है जो इसके रिश्तेदार है 3 नंबर में तो उसके साथ मिल के और वहाँ पर सारा ये किस तरह से दहशत फैलाया जाए, मेरे ऊपर किस तरह से प्रेशर लाया जाए कि मैं डर के माहौल में यहाँ से छोड़ के और भाग जाऊँ. इसी कारण से ये लोगों ने कुछ गुंडे जोशीबाग से बुलाए थे, कुछ गुंडे हमारे यहाँ के थे, उल्लासनगर के भी बहुत सारे थे, 25 से 30 लोग. पुलिस उनकी पहचान कर रही है. 7 लोगों को पुलिस ने अरेस्ट किया. तो जैसे मुझे फ़ोन गया, मैंने विठ्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में फ़ोन किया कि मेरे ऑफिस का ताला तोड़ रहे हैं और कुछ गुंडे घुस रहे हैं, तो इसमें पुलिस ने सतर्कता दिखाया और तुरंत यहाँ पे 3 लोगों को भेजा. तो रंगे हाथ वहाँ पे पुलिस ने यहाँ पे ऑफिस के अंदर सबको अरेस्ट किया है. कहीं ना कहीं ये दहशत का माहौल बनाने की कोशिश कर रहे हैं कि आप बंद ऑफिस में 11:30 बजे आप ताला तोड़ते हो, बाकायदा कटर साथ में लेके आते हो. तो इसके पीछे कहीं ना कहीं बहुत बड़ी माइंड का गेम चल रहा है मुझे यहाँ पे डैमेज करने के लिए. तो आप लोगों से मेरा एक यही विनंती है कि जो भी इसके पीछे है, जो इसको सपोर्ट कर रहे हैं मुकेश वाधवा को, उसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई हो
और मुकेश वाधवा को अरेस्ट किया जाए, क्योंकि वो कल रात में अगर यहाँ पे पुलिस नहीं आती तो बहुत बड़ा वारदात होने की आशंका थी। उन लोगों के पास कुछ हथियार भी थे और मेरे आदमी को धमकी भी दिए, 3 ताला यहाँ पे उन्होंने कट किया है, जो ताला हमने सबूत के तौर पे पुलिस स्टेशन में, पुलिस यहाँ से पंचनामे में ताला यहाँ से उठा के लेके गई है। प्रतिनिधि संजय राजगुरु, उल्लासनगर। रेहरा प्रकरणी माझ्या जीवास धोका, पोलीस संरक्षण मिळत नसल्याचा आरोप। सत्ताधारी व विरोधी पक्ष लक्ष देत नसल्याने वास्तुविशारद पाटील नाराज। डोंबिवली वास्तुविशारद संदीप पाटील यांनी रेरा प्रकरण उघडकीस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे। कल्याण डोंबिवलीत बोगस रेरा प्रमाणपत्र वापर करून अनधिकृत इमारती उभ्या केल्या जात आहेत, मात्र आपण यात संघर्ष करत असून जीवास धोका असल्याने पोलीस संरक्षण मागितले, पण शासन ते देण्यास तयार नाही। माझ्या जीवाचे काही झाल्यास याला शासन आणि पोलीस यंत्रणा जबाबदार असेल, असा आरोप पाटील यांनी पत्रकार परिषद केला। विशेष म्हणजे पाटील आणि सत्ताधारी व विरोधी पक्ष लक्ष देत नसल्याने नाराज असल्याचे स्पष्ट केले, परंतु माझी लढाई सुरू असून आता DP प्लॅन मधील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले। द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट कल्याण डोंबिवली सेंटरच्या वतीने डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरातील वदर विनायक सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली। शेतकऱ्याला अरेस्ट नव्हतं, ते बिल्डर लोकांना अरेस्ट झाला पाहिजे। 65 लोक काढण्यामध्ये 65 × 5 काढले तर किती लोक निघतील, म्हणजे साधारण 300-350 लोक आहेत याच्यामध्ये, तर त्यांना अरेस्ट केलं पाहिजे। शेतकऱ्यांना अरेस्ट करण्यापेक्षा त्यांना अरेस्ट केलं पाहिजे, पण ते करत नाही। म्हणजे याचाच अर्थ कुठे असा आहे की कुठेतरी याच्यामध्ये गडबड होते, कुठेतरी आर्थिक व्यवहार याच्यामध्ये होतो। जेव्हा हे प्रकरण निघालं तेव्हाच मी माझ्या ऐकण्यात आलं की एका माणसामागे 20-25 लाख रुपये यांचं जमा करण्याचं काम चालू होतं। कदाचित ते पैसे सर्वांना पोचले असतील, म्हणून तशा प्रकारची कारवाई याच्यात आता होत नाही। जिथे अनधिकृत कामं होतात ती थांबणं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी लीगल म्हणजे क्वालिफाईड आर्किटेक्टनाच काम मिळालं पाहिजे हे बघितलं गेलं पाहिजे, ते बघितलं जात नाही आहे। त्या दृष्टिकोनातून आपल्याला निर्णय घेणं आणि त्या दृष्टिकोनातून जनजागृती करणं महत्त्वाचं आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच नाशिकमध्ये वादाचा आखाडा। कुंभमेळ्याच्या पूर्वी नाशिकमध्ये वादाचा आखाडा रंगला असून कुंभमेळ्यासाठी भूसंपादन कोणी करायचं यावरून नाशिक महानगरपालिका आणि राज्य सरकार या दोघांमध्ये टोलवाटोलवी सुरू असल्याचे दिसून येत आहे। तर दुसरीकडे या दोन्हींच्या वादामुळे साधू महंतांमध्ये नाराजी असून अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे साकडे घालणार असल्याचे महंतांकडून सांगण्यात येत आहे। नाशिकमधला कुंभमेळा हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आकर्षणाचे केंद्र असतो। दर 12 वर्षांनी नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते। या पार्श्वभूमीवर आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे। कुंभमेळा आयोजनासाठी महानगरपालिका भूसंपादन आणि आराखडा तयार करावा अशा सूचना दिल्या गेल्या होत्या, मात्र 250 एकर क्षेत्राचा भूसंपादन करण्यास महानगरपालिकेने असमर्थता दर्शवली असून कुंभमेळा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असून राज्य आणि केंद्र सरकारने भूसंपादन करावं अशी मागणी केली आहे। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने शासनाच्या कोर्टात कुंभमेळ्याचा चेंडू टोलावला आहे। या संदर्भात दोन्ही यंत्रांनी एकत्र येऊन काम करावं असा सल्ला साधू महंतांकडून दिला जात आहे। रवीना टंडनला वाघाचा फोटोशूट करणं महागात पडणार। वाघाचं फोटोशूट करणं अभिनेत्री रवीना टंडनला महागात पडणार का अशी चर्चा रंगली आहे। सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये रवीना टंडनवर कारवाई होण्याची शक्यता आहे। सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी आणि जीप चालकाला देखील नोटीस दिली जाईल अशी सध्या माहिती मिळतीये। सोशल मीडियावरचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्याच व्हिडिओमुळे रवीना टंडनवर कारवाईची शक्यता होतीये। वाघाचं फोटोशूट केल्या प्रकरणी रवीना टंडनला नोटीस बजावली जाईल अशी माहिती आहे आणि रवीना सोबतच सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी आणि जीप चालकाला सुद्धा नोटीस दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या सगळ्यात वन अधिकाऱ्याची काय प्रतिक्रिया आहे बघूयात। राज्यात 34 ठिकाणी गोवरचा उद्रेक। कोरोना पाठोपाठ मुंबईसह राज्यातील अनेक जिल्हे आणि काही राज्यांमध्येही गोवरचा उद्रेक झाला आहे। कोरोनापेक्षा 5 पट वेगानं गोवर पसरतोय।
गोवरचा सर्वाधिक धोका नवजात बालकापासून 5 वर्ष वयाच्या मुलांना आहे. साथ पसरू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अपवादात्मक परिस्थितीत 18 वर्षावरील व्यक्तींना याची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. या दरम्यान गोवरची लस 99% सुरक्षित आहे, त्यामुळे कोरोनाच्या तुलनेत गोवरचा धोका कमी आहे. मुंबईत गोवरची साथ पसरली आहे. लहान बालकांना याचा अधिक त्रास होत असून मंगळवारी गोवरमुळे 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. लहान मुलांशिवाय मोठ्या व्यक्तींमध्येही गोवरचं प्रमाण दिसून आले आहे. मुंबईसह राज्यात नागपूर पाठोपाठ आता नाशिक अकोल्यातही गोवरचा शिरकाव झालाय. काही रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आल्याने त्यांचे नमुने मुंबईत तपासणीसाठी पाठवलेत. राज्यात गोवरचा उद्रेक होत असल्याने चिंता व्यक्त होती. कोरोनापेक्षा वाढीचा वेग जास्त असल्याचे चिंतेत अधिक भर पडली आहे. मुंबई आणि ठाणे येथे गोवर सेंटर उभारण्यात आली आहेत. नाशिकच्या सिडको भागातील हॉस्पिटलमध्ये तिथल्याच कर्मचाऱ्यांनी 8 लाखांची रोख रक्कम चोरली आहे. मृगाळ हॉस्पिटलच्या CCTV कॅमेऱ्यात ही चोरी प्रकरण कैद झालंय. कर्मचाऱ्यांना डॉक्टरांच्या पर्समधून 5 लाख लंपास केलेत. हॉस्पिटलच्या हिशोबात देखील त्याने 30 लाख हडपलेत. तर ह्या होत्या आजच्या विशेष बातम्या. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा न्याय दरबार.